आज कांग्रेस में शामिल होंगे कन्हैया कुमार और जिग्नेश मेवानी। तालिबान का कत्लेआम, मासूम को दी पिता की गलती की सजा। पुरी में पकड़ाया पाकिस्तानी आतंकवादी, गोलीबारी में 4 जवान घायल। 3 लोकसभा और 30 विधानसभा सीटों पर उपचुनाव का ऐलान। पूर्वी लद्दाख के बाद अब उत्तराखंड में चीन की घुसपैठ। लैंड जिहाद पर उत्तराखंड में जनसंख्या नियंत्रण कानून की तैयारी। दक्षिण कोरिया में कुत्ते का मांस खाने पर लगेगा बैन। चीन के पूर्वोत्तर हिस्सों में बिजली संकट, फैक्ट्री मॉल्स बंद। अफगानिस्तान को मदद की पहली खेप जल्द भेजेगा चीन। भवानीपुर उपचुनाव में बवाल, बीजेपी ने धारा 144 लगाने की मांग की। ये मजदूर का हाथ है कातिया, लोहा पिघला कर उसका आकार बदल देता है। ये मजदूर का हाथ है कातिया, लोहा पिघला कर उसका आकार बदल देता है। मजदूर का हो या डॉक्टर का, हाथ तो धोना पड़ेगा ना। मम्मा, साबुन से नहीं। मारे हाथों के जम्स करता है प्रोटेक्ट, ये है नेचर ग्रीन का हैंड वॉश। ये डिस्ट्रीब्यूटरशिप और स्टॉकिस्ट के लिए संपर्क करें 800-700-6520। नमस्कार, महाराष्ट्र टीवी 24 च्या ग्रामीण बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। एक नजर टाकूया हेडलाइन्स वर। आमगाव येथे मंदिर तोडण्यास नागरिकांचा विरोध, 2 दिवसीय बंदचे सकल समाजाचे आवाहन। परभणी जिल्ह्यात सततधार पावसाने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान, राणी सावरगाव येथील पिकाचे अतोनात नुकसान। आणि आता घेऊया बातम्यांचा सविस्तर आढावा। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे मुख्य रस्ता बांधकाम करणे सुरू आहे। रस्ता बांधकामामध्ये शीतलामाता मंदिर आणि हनुमान मंदिर तोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीस बजावली असल्याने या विरोधात नागरिकांकडून आमगाव बंदचे आवाहन देण्यात आले। आमगाव शहरातील शीतलामाता मंदिरच्या गेटमधून जवळपास 4 फूट अंतरावर नाली बांधकाम येत असल्याने, तसेच स्टेशन रोडवरील हनुमान मंदिर हे रस्ता बांधकामच्या मधोमध येत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने शीतलामाता मंदिरच्या दर्शनी भाग आणि स्टेशन रोडवरील हनुमान मंदिर तोडण्यासाठी नोटीस बजावली असल्याने आमगाव येथील नागरिकांनी हे दोन्ही बांधकाम तोडण्यात येऊ नये, यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या जातील। यासाठी आमगाव येथील सकल समाज संघटनेद्वारा दिनांक 27 आणि 28 सप्टेंबर जी 2 दिवसीय बंद पुकारण्यात आला असून बंदला स्थानिक नागरिक आणि व्यापारी यांनी समर्थन केले आहे। आता याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आता कोणता निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। पिछले एक साल से BNC इस बात को बताने की कोशिश कर रहे हैं कि किसी भी धर्म के की आस्था को ठेस ना पहुंचाए। पिछले साल भर में हमने कई निवेदन दिया हनुमान मंदिर के विषय में, शीतला मंदिर के विषय में। ये हमारे पूर्वजों का मंदिर है और इस मंदिर से गांव के जनता को, क्षेत्रीय जनता को आने जाने में किसी प्रकार की दिक्कत नहीं है। और ये चंदा कर हमारे पूर्वजों ने बनाया हुआ मंदिर है, ये हमारी आस्था है। और पिछले साल भर से इस प्रकरण को लेकर हम सदैव लड़ते आ रहे पूरे गाँववासी। कुछ दिन के लिए टलते जा रहा है, फिर उनका कल नोटिस आ गया कि 28 तारीख को मंदिर हटाने में आएगा। पुलिस प्रोटेक्शन लिया गया कि गांव की जनता को डराने धमकाने के लिए भक्तजनों को। ऐसे स्थिति में पूरे आमगांव नगरवासी, पूरे व्यापारी, सभी सकल समाज ने आज सो इच्छा से BNC डिपार्टमेंट के विरोध में आज गाँव बंद रखा है और पूरा समर्थन, पूरा राजकीय पक्ष एकत्रित आकर मैं शिवसेना जिला प्रमुख सुरेंद्र नायडू अपनी आस्था के साथ, मैं अपने धर्म के साथ और पूरे नगरवासियों के साथ इस मंदिर को हटाने का जो बात करेगा उस व्यक्ति के विरोध में जहां तक और जैसा जाना पड़ेगा, राजनीतिक माध्यम से हो या धर्म के माध्यम से या गांव के माध्यम से, निश्चित रूप से हम जाएंगे और अपना मंदिर तोड़ने से बचेंगे। आमगांव नगर में पुरातन हनुमान मंदिर आणि शीतलामाता मंदिर दोन रस्त्याच्या मुख्य रस्त्याचा ते नालीच्या अलीकडे, ज्यामध्ये दोन्ही मंदिरामध्ये कोणताही आवागमन नाही, मुख्य रस्त्याचे आवागमन नाही, अवरुद्ध नाही, परंतु बांधकाम विभाग PWD यांचे उपविभागीय अधिकारी वर्गे जाणीवपूर्वक
या मंदिराला लक्ष्य करून जातीय तेढ निर्माण करून आणि गावामध्ये असंतोष भडकवून दंगा पसरवण्याचा प्रयत्न करत आहे। त्यांचा हा दृष्टिकोन आणि त्यांचा विरोधाभास हाणून पाडण्यासाठी आमगावकरांनी आज मंदिराच्या समर्थनामध्ये पीडब्ल्यूडीच्या विरोधामध्ये हा संपूर्ण बंद पुकारला आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता राकेश रामटेके आमगाव। दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता नेत्र चिकित्सा आणि चष्मे वाटप शिबिराचे आयोजन आयुध निर्माण वसाहत मनोरंजन सभागृह क्लब नंबर 2 खापरखेडा कॉलनी येथे आयोजित करण्यात आले होते। सावनेर येथील सुप्रसिद्ध JSK सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथील नेत्रतज्ञ डॉक्टर जयंत श्रीराम कडू, डॉक्टर IN खान व त्यांची चमू यांनी शिबिरामध्ये नेत्र तपासणी केली। या शिबिराचे उद्घाटक खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता राजू घुगे होते। तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अनिल काठोळे, परमानंद रंगारी, पुरुषोत्तम मानकर, शंकर घोरसे, दिलीप येवले यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व विधिवत पूजन करून राजू घुगे तसेच मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले। पाहुण्यांचे स्वागत व मनोगत घेण्यात आले। घुगे मुख्य अभियंता यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्यात। शिबिराचे औचित्य साधून कामगार कल्याण अधिकारी गट क्रमांक 2 प्रतिभा भाकरे यांनी मंडळाच्या योजनांची माहिती दिली। युनिसेफ व मंडळाच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या जाणाऱ्या महत्वाकांक्षी उपक्रमाची ऑनलाईन प्रशिक्षणाची माहिती देण्यात आली। कामगार कल्याण केंद्र खापरखेडा 21 वर्षांपासून ज्या इमारतीमध्ये आहे ती इमारत जीर्ण झालेली असून केंद्राला नवीन जागा उपलब्ध करून द्यावी असे निवेदन घुगे यांच्याकडे करण्यात आले। त्यांनी नवीन जागेला सहमती दिली। यावेळी श्रम कल्याण युग अधिक कामगारांपर्यंत पोहोचावे याकरिता मुख्य अभियंता यांच्या माध्यमातून प्रत्येक ठेकेदारांना सूचना दिल्या जाव्या ही विनंती करण्यात आली। तसेच सर्व ठेकेदारांनी निधी भरावा याबाबतही घुगे यांच्या मार्फत सूचना द्याव्या ही विनंती करण्यात आली। शिबिराला केंद्राच्या केंद्र महिला कल्याण सहाय्यक शालू टेकाळे यांनी प्रचंड मेहनत घेतली। शिबिराला 204 लाभार्थ्यांनी लाभ घेतला। यामध्ये कमी दरात नंबरचे चष्मे वाटप करण्यात आले। शिबिरामध्ये लहान मुले, तरुण व ज्येष्ठ नागरिक यांचा सहभाग होता। ज्यांचे क्रिटिकल प्रॉब्लेम होतं त्यांना ESIC व मेडिक्लेमद्वारे पुढील उपचार सुचविण्यात आले। शिबिराचे संचालन व आभार प्रदर्शन कामगार कल्याण अधिकारी यांनी केले। या कोविड काळामध्ये जे प्रॉब्लेम लोकांचे आलेले आहेत, जे जीवांचे प्रॉब्लेम झालेले आहेत, ह्या प्रॉब्लेमवरती कसं मात करता येईल? कारण बरेच असं होतं की डोळा हा डोळ्यांचा जो भाग आहे या ठिकाणी बरेच निग्लिजन्सी असते आणि या ठिकाणी त्याच माध्यमातून आपण तज्ज्ञ डॉक्टरांच्या ठिकाणी चमू बोलवलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून नेत्र चिकित्सेचा कार्यक्रम त्यानंतर त्यावरती उपचार काय करणार आपण आणि त्या ठिकाणी उपचार केल्यानंतर त्यांना कुठल्या फॅसिलिटी देता येईल? ESIC माध्यमातून असेल, ESIC माध्यमातून असेल की मेडिक्लेमच्या माध्यमातून असेल, तर हे पण या ठिकाणी आपण व्यवस्था ठिकाणी केलेलं आहे। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की महाराष्ट्र कामगार मंडळाचा दुसरा जो ऑब्जेक्ट आहे की जास्तीत जास्त कामगारांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि या माध्यमातून जसं आज या ठिकाणी उपयोग त्या ठिकाणी आलेले होते। महाराष्ट्र TV 24 करिता दिलीप येवले, खापरखेडा, नागपूर। सततच्या पावसामुळे राणी सावरगाव येथील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। तसेच कापसावर तंबोरा रोग आणि सोयाबीन पूर्णतः पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले। तरीही सरसकट नुकसान भरपाई द्यावी आणि तात्काळ पंचनामे करावे असे निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी पिनाटे यांना देण्यात आले। जर नुकसान भरपाई दिली नाही तर सर्व पक्ष आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मुंडे यांनी जिल्हाधिकारी पिनाटे यांना दिलाय। आणि सावरगाव मंडळातील आणि पिंपळदरी मंडळातील सतत पाऊस, पावसाची तीव्रता एवढी असताना आणि 24 तास पाऊस चालू असल्यामुळे राणी सावरगाव मंडळामध्ये आणि पिंपळदरी मंडळामध्ये अति नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे। लाईटच्या पोला वाहून गेलेल्या आहेत। पशुधन शेतकऱ्याचं मरण पावलेलं आहे। आणि माझं म्हणणं आहे, माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी आदेश देऊन तात्काळ पंचनामे करण्यात यावे शेतकऱ्याची, याकरता निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे। मागण्या मान्य नाही झाल्या तर काय करणार? मागण्या शेतकऱ्याच्या नाही झाल्या सर्व पक्षीय आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत। ह्याला पक्ष नाही कोणचा हे काही नाही। शेतकऱ्याच्या हिताकरता सर्व राजकीय पदाधिकारी सर्व एका जागी येऊन रस्त्यावर उतरणार आहेत। राणी सावरगाव इथे तीव्र आंदोलन होणार आहे।
वाशिम जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी 3 गटाकरिता 13 उमेदवार आणि 4 गटाकरिता 17 उमेदवार निवडणूक रिंगणात निवडणूक लढविणार आहे. तर 27 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदसाठी 9 आणि पंचायत समितीच्या 3 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. पोटनिवडणूक लढविणारे उमेदवार निवडणूक रिंगणात आपले भाग्य आजमावत आहेत. मंगरुळपीर येथे निवडणूक निर्णय अधिकारी तथा SDO मनीष गायकवाड यांनी निशाणी वाटपाचे कामकाज पाहिले तर त्यांना तहसीलदार नरसय्या कोंडा गुरले व निवासी नायब तहसीलदार बनसोड यांनी मंडळ अधिकारी महल्ले विशाल डुकरे आदि कर्मचारी यांनी सहाय्य केले. तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजपा वंचित बहुजन आघाडी प्रहार जनशक्ती पक्ष या पक्षांचे उमेदवार निवडणूक लढविणार असल्याने निवडणुकीमध्ये जोश येईल. महाराष्ट्र TV 24 करिता विनोद डेरे वाशिम. नांदगाव बखारी प्रकल्पग्रस्त बेरोजगार आणि प्रशिक्षणार्थी यांची समस्या आणि पदाधिकारी यांचे संपर्क व मार्गदर्शन यासाठी संघटनेचे उपाध्यक्ष आणि शिवसेना आमदार आशिष जयस्वाल यांनी खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात संपर्क दौरा आयोजित केला. त्यांचे संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. बातमीपत्रात वेळ झाली येथे सामन्याची. तुम्ही बघत राहा महाराष्ट्र TV 24. नमस्कार. एक्स्ट्रा एच फिटनेस, फिटनेस का कंप्लीट सोल्यूशन. यू विल फाइंड ऑल सोल्यूशन ऑफ फिटनेस हियर. We provide new techniques of fitness and weight loss, which has Zumba, mixed martial arts and also Bollywood dance, where we will provide you expert trainers. We provide Being Strong brand equipment, which makes you more stronger. You will get students, monsoon and all attractive packages here. Our address: third floor, RPTS ground, above Domino's outlet, Madhav Nagar, Nagpur. Contact us on 8669669737.